नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त एका कैद्याला कारागृह पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केल्यावर पुन्हा कारागृहात आणले. मात्र पुन्हा केलेल्या तपासणीत त्याच्याकडे गांजासह भ्रमणध्वनीच्या तब्बल 15 बॅटरी सापडल्याने अधिकाऱ्यांचे धाबेदण आणले. हा मुद्देमाल त्याच्याकडे आला कुठून हा प्रश्न उपस्थित होतोय. सूरज कन्हैयालाल कावळे वय वर्ष 22 राहणार खापरखेडा असे कैद्याचे नाव आहे. तो मोक्याचा आरोपी आहे. तो कारागृहात बंद होता. दरम्यान न्यायालयात तारीख असल्याने त्याला कारागृहातील पोलिसांनी सोमवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान न्यायालयात नेले. दुपारी 1:30 सुमारास त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. दरम्यान कारागृहात त्याची तपासणी करण्यात आली. परंतु यावेळी सुरक्षा रक्षकांना कैद्याकडे 55 ग्राम गांजा, भ्रमणध्वनीच्या तब्बल 15 बॅटरी आणि 129 पानं विविध पोलीस ठाण्यातील कागदपत्र आढळले. हा प्रकार बघून सुरक्षा रक्षकांनी तातडीने वरिष्ठांना सूचना दिल्या. या प्रकरणाला कारागृह प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून या वस्तू कैद्याकडे आल्या कुठून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.